ज्ञानव्यापीचा निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय आणि हा निर्णय आता 11 ऑक्टोबरला येणार आहे। त्यामुळे ज्ञानव्यापी प्रकरणाचा निर्णय आता 11 ऑक्टोबरला येण्याची शक्यता आहे। कार्बन डेटिंग करायचं की नाही या प्रकरणी आज ज्ञानव्यापीवरती सुनावणी सुरू होती आणि याचा निर्णय आज झालेला नाहीये, तर तो पुढे ढकलण्यात आलाय आणि 11 ऑक्टोबरला आता पुढची सुनावणी होणार आहे। तर वाराणसी कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू होती आणि त्या कोर्टाने आता ही सुनावणी काहीशी पुढे ढकलली आहे। त्यामुळे येत्या ऑक्टोबरला ही पुढची सुनावणी होईल। वाराणसी कोर्टाने आज कुठलाही निर्णय दिलेला नाही। ज्ञानवापीमध्ये शिवलिंग आहे की नाही याबाबतची सुनावणी सुरू आहे आणि हा फैसला आता 11 ऑक्टोबरला येण्याची शक्यता आहे। हमने ये भी बताया कि मुस्लिम पक्ष ने ऑन एफिडेविट कहा है कि ये फाउंटेन है और वो ये चाहता है कि ये फाउंटेन है कि शिवलिंग है ये एडजुडिकेट हो, तो इसको एडजुडिकेट करने का सबसे बेस्ट तरीका यही है कि इसकी आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया द्वारा जांच कराई जाए, जिसके लिए माननीय न्यायालय कमीशन जारी करे। माननीय न्यायालय ने हमारी बात सुन ली है। मुस्लिम पक्ष चाह रहा है कि इस बात पर वो भी अपना प्रत्युत्तर दें, जिसके लिए माननीय न्यायालय ने 11 अक्टूबर की तारीख लगाई है। उनको सुनने के बाद माननीय न्यायालय अपना ऑर्डर पास करें।